केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीनं कामाला लागा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिलेत. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. कोरोनाच्या नव्या व्हॅरियंटबाबत मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली होती. यात सर्व जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त उपस्थित होते. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिलेले आहेत. आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे ओमिक्रॉनला रोखण्यासाठी केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता कामाला लागा असं मुख्यमंत्री म्हणालेत. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात काय अधिक माहिती आहे या बैठकीबाबत? मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स सोबतच्या घेतलेल्या बैठकीमध्ये जो कोविडचा धोकादायक नवा विषाणू आहे त्यासंदर्भात जे जे काय आवश्यक आहे ते करण्याचे आदेश दिलेले आहेत. कुठल्या केंद्रांच्या मुळात केंद्र सरकारच्या सूचनांची वाट न पाहता अशा प्रकारच्या ज्या काही उपाययोजना करायला लागतील त्यासंदर्भातल्या सूचना ह्या प्रशासनाला दिलेल्या आहेत. लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावी लागतील आणि विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याची गरज असल्याचं यावेळी निर्देश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. एकमेकांचा पूर्वानुभव लक्षात घेता खास करून विमानतळावर आफ्रिकन देशांमधून आणि त्याचबरोबर इतर आफ्रिकन देशांमधून प्रवेश केलेल्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर खास करून या ठिकाणी लक्ष ठेवलं जाणार आहे. आणि कालच निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीत क्वारंटाईनची गरज जी आहे ती मुळात व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आरटीपीसीआर टेस्ट असू दे किंवा इतर स्क्रीनिंग असू दे हे सर्व काटेकोरपणे कशा या प्रकारे राबवली जाईल त्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. सह्याद्रीची उंची म्हणजे